बरीच गर्दी आहे, बराच उत्साह आहे कार्यकर्त्यांची. आणि आज तुम्ही अर्ज भरण्याला चाललाय, काय भाऊ रे? अतिशय आनंद होतोय. आदरणीय पवार साहेबांचे मानावे तेवढे आभार पुढे आहेत. पुन्हा एकदा संधी दिली आणि यावेळेस पर्वती त्रिजाची तुतारी वाजवणार आहे, कारण पर्वतीच्या मतदार बंधू भगिनींनी ठरवलेलं आहे की यंदा तुतारी वाजवायची आणि अश्विनी नितीन कदम यांना पर्वतीतून आमदार म्हणून तिथे येऊन पाठवायचं. लढाई तीच आहे, समोर उमेदवारही तेच आहे. तर काही 5 वर्षात पाणी भरत वाहून गेलेलं आहे, तर या लढाईच्या वेळेस तुम्हाला काय वेगळं वाटतं? यावेळेस पर्वतीमध्ये विजयी आमदार म्हणून आम्ही विजयाची तुतारी वाजवणार यात भावना आज आहे, कारण आमचं ठरलंय वारं फिरलंय. कुठले कुठले मुद्दे तुमच्या समोर? पर्वती विधानसभाचा विकास हा सर्व संपन्न झाला पाहिजे हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. अनेक प्रश्न आहेत पर्वतीमध्ये, मी सविस्तर बोलीन आपल्याशी. आता फॉर्म भरायला चाललेलो आहोत. या कार्यकर्त्यांच्या समवेतचा आनंद मला महत्वाचा आहे. त्यांना परत पुढच्या बैठकामध्ये मी तुमच्याशी सगळ्या गोष्टी सविस्तर बोलते. पर्वतीच्या विकासाच्या पर्वतीमध्ये विजय महत्वाचा. धन्यवाद.
يمكن